नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांदा रोप व्यवस्थापन याविषयीची माहिती पाहणार आहोत। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। कांदा हे मुख्य नगदी पिकांपैकी एक आहे। कांद्यापासून मिळणारे उत्पन्न आहे हे साधारणतः 20,000 पासून 2 लाखापर्यंत एवढं उत्पन्न एका एकरामध्ये मिळू शकतं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कांद्याखाली क्षेत्र वाढत चाललेलं आहे। कांदा लागवडीमध्ये कांद्याचे रोप हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून आज आपण कांदा रोपाचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती घेणार आहोत। कांदा रोपासाठी निवडलेली जमीन मागील 2 ते 3 महिने रिकामी असावी, त्यामध्ये कोणतेही पीक नसावं। जमीन निवडल्यानंतर त्या जमिनीला बैलाच्या साह्याने अथवा ट्रॅक्टरच्या साह्याने त्याची 2 वेळेस मशागत करून घ्यावी आणि या जमिनीमध्ये सपाट वाफे अथवा गादी वाफे तयार करून घ्यावीत, म्हणजे बी पेरणीसाठी हे वाफे योग्य होतील। वाफ्यांचं अंतर किंवा लांबी साधारणतः 50 फुटापेक्षा जास्त नसावी। कांदा रोप तयार करताना बियाणांची निवड हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे। कांदा बी निवडताना जर आपल्याकडे स्वतःचा बी नसेल तर बाजारामधून चांगल्या कंपनीचं चांगल्या दर्जाचं बियाणं खरेदी करावं किंवा घरच्या कांद्याचे चांगल्या क्वालिटीचे कांदे निवडून त्या कांद्यापासून गोट कांदा लावा व या गोट कांद्याचं तयार झालेलं उत्कृष्ट दर्जाचं स्वतःचं घरचंच बियाणं कांदा लागवडीसाठी वापरावं। बी पेरणीसाठी सपाट अथवा गादी वाफ्यांचा वापर करू शकता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सपाट वाफ्यांमध्ये बी पेरणी केलेली आहे। या वाफ्यांची लांबी साधारणतः 50 फूट आहे। बी पेरताना 1 किलो बियासाठी 2 गुंठे जमिनीचा वापर करावा। याचा फायदा असा होतो की रोप पातळ उगवतं, जरी पातळ असलं तरी या पातळ रोपावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि म्हणून बी पेरणीसाठी जास्त जमीन लागली तरी चालेल, परंतु रोप चांगल्या दर्जाचं येऊ शकतं। बी पेरताना ते सर्व वाफ्यांमध्ये सम प्रमाणात पडेल अशा प्रमाणे टाकायचं। त्यानंतर रोप झाकण्यासाठी पंज्याचा वापर आपण करू शकतो किंवा इतर कोणत्या तरी साधनाच्या साहाय्याने आपण ते बी मातीआड करू शकतो आणि बी मातीआड केल्यानंतर त्या बियाला किंवा त्या वाफ्यांना पाणी देऊन घ्यायचं आहे। कांदा रोपातील तण व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। कांदा बी पेरल्यानंतर त्याला पहिलं पाणी देऊन घ्यावं, त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी बी पेरला असेल तर बुधवारी पुन्हा एक हलकेसे पाणी देऊन घ्यायचं आणि हे पाणी दिल्यानंतर त्याच दिवशी कांदा पिकासाठी जे तणनाशक वापरलं जातं ते तणनाशक प्रत्येक पंपाला 5 मिली या प्रमाणात त्या वाफ्यांमध्ये ते फवारून घ्यायचं आहे। यामुळे उगवणारं तण 80% उगवत नाही, फक्त 20% तण उगवतं आणि ह्या राहिलेल्या तणाचा जर तुम्हाला बंदोबस्त करायचा असेल तर 21 दिवसानंतर पुन्हा एकदा तेच तणनाशक पंपाला 10 मिली या प्रमाणात त्या वाफ्यांवरती त्या रोपावरती फवारावं आणि तर त्याचा परिणाम असो असा होतो 90% तणाचं व्यवस्थापन होतं व फक्त 10% तण त्या ठिकाणी शिल्लक राहतं आणि तुमचा कामाचा त्रास वाचतो आणि तणाचं नियोजन किंवा व्यवस्थापन आपोआपच होतं।
कांदा रोपासाठी आम्ही जे तणनाशक वापरतो त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। कांदा रोपाचे रोग व्यवस्थापन हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। कांदा रोपावर करपा हा रोग प्रामुख्याने आढळून येतो, तर या करप्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कांदा रोप 15 दिवसांचं झाल्यानंतर एक कीटकनाशक व एक बुरशीनाशक यांची फवारणी करावी। पहिल्या वेळेस कीटकनाशकाचं प्रमाण पंपाला 10 मिली घ्यावं व बुरशीनाशक पंपाला 20 ग्रॅम घ्यावं। याप्रमाणे प्रत्येक आठवड्याला एक कीटकनाशक व एक बुरशीनाशक यांची फवारणी करावी, म्हणजे आपोआपच करपा या रोगाचं निवारण होईल। कांदा रोप व्यवस्थापनामध्ये खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे। कांदा बी पेरणीच्या अगोदर त्या क्षेत्रामध्ये जमिनीमध्ये सुपर फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस या खताचा वापर करावा। कांदा रोप साधारणतः 15 ते 20 दिवसाचं झाल्यानंतर त्यामध्ये एक मिश्र खताचा मात्रा द्यावी। कांदा रोपासाठी नत्र या खताचा वापर टाळावा। रोप साधारणतः 45 ते 50 दिवसाचे झाल्यानंतर ते लागवडीस योग्य होते। प्रथमतः रोप उपटून त्या रोपाला आलेल्या मुळ्यांची संख्या पाहावी आणि मगच रोपाची पुनर्लागवड करावी। आपण आज ज्या रोपामध्ये उभे आहोत या रोपाच्या बी पेरणीचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहे। आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर त्याची लिंक दिसेल, आपण त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहावा। आज आम्ही रोप व्यवस्थापनाचा जो व्हिडिओ तयार केलेला आहे, जर तो आपणाला आवडला तर तो लाईक करा, सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा।